आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। तो अब Z5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? कुपवाड मधील टी डी लाड शैक्षणिक संस्थेच्या देणगी आणि शैक्षणिक फी बद्दल पालकांनी लढा उभारला आहे। विश्रामबाग शिक्षण संस्थेच्या विजयनगर कुपवाड रस्त्यावरील टी डी लाड शैक्षणिक संकुलाच्या प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयात करण्यात येत असलेल्या देणगीच्या सक्तीविरोधात लढा उभारण्यात येणार असल्याचा निर्णय पालकांनी घेतला। याबाबत बैठक संपन्न झाली। श्यामनगर कुपवाड रस्त्यावर टी डी लाड शैक्षणिक संकुलाच्या वतीनं चालवण्यात येणाऱ्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील पालकांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या होत्या। तसेच या शाळेत देणगीची सक्ती करण्यात येत असल्याची तक्रार अनेक पालकांनी केली। ही शाळा 100% अनुदानित आहे, फीच्या स्वरूपात देणगी सक्तीने वसूल करू नये असं मत या बैठकीत मांडण्यात आलं। देणगी दिली नाही तर निकाल दिला जात नाही अशा स्वरूपात तक्रारी करण्यात आल्यात। सक्तीने वसूल करण्यात येत असलेली देणगी विरोधात पालकृती समितीची स्थापना करण्यात आली आहे। बाथरूमची पण सोय नाही आहे आणि टॉयलेटची पण मुलांना किंवा मुलींना सोय नाही, आणि जरी सोय असेल तर ती स्वच्छ नसते। मुलींना जायचा प्रॉब्लेम येतो मेन म्हणजे माध्यमिकच्या ज्या 8वी ते 10वी पर्यंतच्या मुली आहेत त्यांना प्रॉब्लेम येतो बाथरूमला जायला। मुलांना मेन म्हणजे वर्ग झाडायला लावतात, परिसर स्वच्छ करायला लावतात, तर संपर्क केला असताना त्यांनी चौकशी समिती नेमली। चौकशी समितीला शाळेकडून प्राथमिक मुख्याध्यापक व माध्यमिकच्या मुख्याध्यापकांनी शाळेस असे पत्र दिले की आम्ही कोणत्या प्रकारची फी घेत नाही, तरी पण काही पालकांकडून फी घेतली जाते, त्यास काही देणगी म्हणून पावती दिली जाते, काही पावत्यांनी तारखा नसतात, काहींना पावती देतो म्हणून सांगतात, दिली जात नाही। मुलं एक 5वीला आणि 1 6वीला आहे, तर त्याचे प्रत्येकी 3-3 हजार रुपये वार्षिक फी असं घेतली जाते। तर ह्या वर्षी मी फी भरताना लेट केल्यामुळं मला निकालही दिलेला नाही, पहिला फी भरा आणि मग तुमचा निकाल घेऊन जावा असं दिलेलं आहे। ह्या शाळेला अधिकार आहे का फी घ्यायचा हे पहिला चौकशी केली पाहिजे। 100% शाळा अनुदानित असताना बी आम्हाला फी भरल्याशिवाय निकाल देत नाहीत। मी सरांची तक्रार केली फी कमी करण्यासंदर्भात, त्यांनी काही आमच्या तक्रारी दाद दिली नाही आहे। आम्ही त्यानंतर ZP तक्रार केली व ZP आठवले म्हणून व बस्तोडे मॅडम म्हणून यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक झाली। ती नेमणूक झाल्यानंतर त्यांनी पण त्यांचा अहवाल सादर केला शिक्षण अधिकाऱ्यांनी की फी यांना घेता येत नाही, 100% शाळा अनुदानित आहे। तरी यांनी अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची फी कमी न करताय चालू ॲडमिशनला प्रत्येक पालकांच्याकडून 3-3, 4-4, 5-5 हजार रुपये जसे मिळतील तसे हे घ्यायचं यांचं काम चालू आहे। आणि पालकांनी फी भरलं नाही त्याच्यात विद्यार्थ्यांना परीक्षेला बसत तोंडी परीक्षेला बसत दिलं नाही, फी भरल्याशिवाय तोंडी परीक्षा घेतली गेली नाही शाळेतल्या, आणि निकाल राखून ठेवला होता। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर B.S. भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज।